मिसेस मनीषा बुंदे हो. अगं स्मिता बोलतीये. भोंगे का ताई? हा, कुठं आहे? पुण्याला आहे. बर, ओळखलंस ना? हो, ओळखलं. आलं लक्षात. मी ताईला तुझा नंबर पण दिला होता. काय सांगतीये? हो, काय म्हणतेस आणि? मजेत आहे. काय, कधी येणार आहेस मग? शिरपूरला असतेस ना तू? हो. बर, तुझं काय चाललंय? काय नाही, माझं आपलं रुटीन रेग्युलर बोलायचं लोकांची, जॉबच तसा आहे ना. जळगावलाच होते मी, 2 वर्षापूर्वी आले इकडं. बर, का ग, मग पुण्यात शिफ्ट का केलं? मिस्टरांची ट्रान्सफर झाली त्यामुळे. अच्छा. मी तर आली होती, आता भेटली असेल ना? हो, आली होती पण मला नाही भेटली. का भेटली? भेटली का मला ती? हॅलो. हा, नक्की. कोण बोलतय? नीता भोंगेची बहीण असेल ना? हो, ओळखलं नाहीस का? हो, आलं माझ्या लक्षात पण ओळखलं नाही. आलेली होती ना इकडं? इकडं आली होती का? हॅलो, कधी आली होती? नाही, अलीकडे नाही आली, पलीकडे आली होती का? तुमच्याकडे आली होती का? नाही नाही, मला नाही भेटली. नाही का? बर, मला पण नाही भेटली खर तर. तू काय म्हणतेस? बाकी चाललंय रुटीन, फोनवर बोलायचं लोकांशी, त्रास द्यायचा. कॉल सेंटर आहे ना? हो का? फार हेक्टिक असतं अगं, खूपच त्रास होतो. किती बोलायला लागतं आणि सारखं. माझा नंबर कोणाकडून मिळाला? मिळवला की, इच्छा असली की सगळं मिळतं. भेटूया ना एकदा. हो सर. पुण्यात यायचा प्लॅन आहे माझा. बर. तो आपला जुना ग्रुप आहे ना, सगळेच एकदा भेटूया असं म्हणते मी. पुण्यात बरेच लोक आहेत ना? हो हो. बोलूया ना एकदा सगळ्यांना, जमूया. तू ओळखलं नाहीस का मला? ओळखलं मी, पण म्हणजे बरेच दिवसांनी फोन केल्यामुळं असं शंका येते का? नाही, शंका वगैरे काय नाही. मग बरं झालं, त्यातल्या त्यात.